वाशी में एक कार्यक्रम में ज्ञानेश महाराज द्वारा की गई टिप्पणी के खिलाफ भाजपा और हिंदू संघर्ष समिति ने नागपुर के रामनगर में विरोध प्रदर्शन किया। जबकि ज्ञानेश महाराज हिंदू धर्म की मूर्तियों के बारे में विवादास्पद आक्रामक और अपमानजनक बयान दे रहे थे। शरद पवार ने कुछ नहीं कहा, वह हिंदुओं का अपमान देख रहे थे, यानी हिंदू देवी देवता की अपमान को उनकी मौन सहमति है। इनके विरोध में आज सकल हिंदू समाज और बीजेपी ने नागपुर के रामनगर चौक पर विरोध प्रदर्शन किया। इस अवसर पर रामनगर चौक स्थित हनुमान मंदिर के समक्ष श्री राम जय राम के नारे लगाए गए। आज का जो निषेध आहे ह्या दोन व्यक्तींच्या विरोधात सर्व हिंदू समाज हा एकत्र झालेला आहे। ज्ञानेश महाराव नावाचा एक व्यक्ती संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्याच्या बाजूला शरद पवार बसलेले असतात आणि तो स्टेटमेंट देतो शरद पवाराच्या समोर, असंख्य बहुसंख्याक हिंदूंचा देश हा भारत देश आहे, रामाला मान्यता काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आहे, ज्या रामाचा आदर्श घेऊन ह्या देशाची प्रेरणा आहे। परम पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी ह्या देशात रामराज्याची कल्पना करतो आहे, रामराज्य झालं पाहिजे। अशा वेळेस ज्ञानेश महाराव नावाचा व्यक्ती हा आपल्या असंख्य कोटी हिंदूंच्या विरोधातल्या आराध्यांच्या विरोधामध्ये वाचाळ शब्द बोलतो, तो त्यांच्या चरित्रावर जातो। ज्ञानेश महाराजची लायकी तरी आहे का? ज्ञानेश महाराजची लायकी रामाबद्दल बोलायची नाही तर एखाद्या चांगल्या संताबद्दल बोलायची सुद्धा लायकी नाही आहे। ज्ञानेश महाराजला हे माहीत नसेल, ज्या दिवशी तो मरेल त्याला समजेल की नाही समजेल, पण त्याच्या त्याला जो खांदे जे चार लोक देतील आणि त्याच्या पाठीमागे जे आठ लोक राहतील हे 12 लोकही श्रीराम जयराम जय जय राम म्हणतील तेव्हाच त्याला मुक्तीसुद्धा मिळेल। ज्ञानेश महाराजसारखा व्यक्ती वाचाळ व्यक्ती असा बोलतो आणि शरद पवार सारखी सुज्ञ व्यक्ती शरद पवार ती ऐकत असते। शरद पवार हे काही हिंदू नाही आहे, हे पण हिंदू विरोधी आहे, हे आतंकवाद्यांना समर्थन करणारे आहेत, जितुद्दीन आव्हाडांना समर्थन करणारे आहेत। शरद पवार एका ठिकाणी सांगतो मटण खाऊन मी मंदिरात जातो, हे त्याला शोभतंय का? हिंदू संस्कृतीच्या विरोधात केवळ सत्तेसाठी आणि मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्यासाठी हे प्रयोग शरद पवारांचे चाललेले आहे। कुठे मराठा कुणबी समाजामध्ये वाद निर्माण करणे, कुठे ओबीसी मराठा वाद निर्माण करणे, कुठे हिंदू बौद्ध वाद निर्माण करणे, कुठे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणे, ही शरद पवारांची खेळी ही सत्तेसाठी आहे, ही सत्तेसाठी आम्ही कोणीही सहन करणार नाही। दुसरं, आम्ही सर्व हिंदू आहे, आमच्या देवाबद्दल जर बोललं तर ज्ञानेश महाराजाला आमची चेतावणी आहे की तुला खांदा देणारे लोक श्रीराम जयराम जय जयराम नाही म्हणतील, जे त्याला म्हणायचं असेल ते म्हणत जाईल, पण त्याला घाटावर पोचवायला आम्ही जागासुद्धा देणार नाही, इतकी आमची हिंदूंची ताकद आहे। आणि हिंदूंवर त्यांनी यायचं नाही, ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंच्या रक्षणासाठी भगवा झेंडा हातात घेतला आणि सर्व मुसलमान शाही कापून आक्रांतांना कापून हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलं, त्याचे पूर्वज त्यांचे वंशज आम्ही सर्व हिंदू आहे, म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो आहे। एकीकडे राहुल गांधी सांगतो की भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार संविधान बदलणार, त्यांनी आपली पोळी शेकली आणि आता तो म्हणतो की आम्ही आरक्षण रद्द करणार। आरक्षण रद्द करण्याच्या कोणाच्याही बापामध्ये दम नाही, राहुल गांधीच्याही बापामध्ये दम नाही, जो आरक्षण रद्द करू शकणार त्याला आम्ही सहन करणार नाही। आरक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे, तो परम पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आहे आणि तो आरक्षण भारतीय जनता पक्षाचं किंवा हिंदू विचारांचं राष्ट्रवादी विचारांचं सरकार राहील, राष्ट्रभक्तांचं सरकार राहील, तोपर्यंत दलित ओबीसी सर्व समाजाला आरक्षण मिळत राहील। ज्ञानेश महाराजांचा आम्ही निषेध करतो आणि ज्या दिवशी तो मिळेल नागपुरात मिळेल त्याचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।